さんになってみよう。ジェビン、मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो. पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी. आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी, नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी. फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड. सिद्ध उद्योगपती संजय बेन यांच्यावर गोळीबार करून निर्घृण हत्या करण्यात आली, त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया? माझे मित्र आणि नांदेडमधले सुप्रसिद्ध उद्योजक संजय बियाणी यांची सकाळी गोळीबार करून हत्या करण्यात आली. मी लोकसभेच्या सभागृहात जात असतानाच मला ही धक्कादायक बातमी कळली. कुटुंबातला एक व्यक्ती गेल्याचं मला अतिशय दुःख झालं, परंतु यापासून नांदेडच्या पोलिसांनी बोध घ्यायला हवा. संजय बियाणीसारख्या प्रेमळ माणसाची जेव्हा हत्या होऊ शकते, मला असं वाटतं की याच्यामध्ये पोलिसांचा पण हात असला पाहिजे. पोलीस योग्य दिशेने तपास करतील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका आहे. आजपर्यंत नांदेडमध्ये अनेकावर अशा पद्धतीने गोळीबार झाला, परंतु तपास योग्य दिशेने झाला नाही. यापूर्वी जेव्हा संजय बियाणीला धमकी आली, काही दिवसासाठी पोलीस संरक्षण देण्यात आलं, पण नांदेडच्या पोलीस प्रमुखांनी, नांदेडला आयजीचं ऑफिस आहे, त्यांनी त्यांचं पोलीस संरक्षण काढून घेतलं. कोणाच्या प्रेशरमध्ये पोलीस संरक्षण काढलं हे मला माहिती नाही, परंतु अशा प्रकारच्या अनेकांना धमक्या आलेल्या आहेत आणि या पोलिसांना माहिती आहे. नांदेडची पोलीस कोणाची तरी वेठबिगार झाल्यासारखी आहे. दुर्दैवानं नांदेडमध्ये कोणीही सुरक्षित नाही. अनेक डॉक्टरांना, अनेक उद्योजकांना अशा पद्धतीच्या धमक्या येत आहेत, ही माहिती पोलिसांना असतानाही पोलीस कारवाई करत नाही, ही अतिशय शर्मेची बाब आहे. पोलिसांना या निमित्तानं एक आव्हान समोर उभं राहिलं की पोलिसांनी योग्य दिशेने तपास करावा. संजय बियाणी तर गेले, त्यांना न्याय मिळू शकणारच नाही, कारण नांदेडमध्ये ज्या पद्धतीनं गुंडाराज सुरू आहे त्याच्यामध्ये पोलीस देखील सहभागी आहे असं माझं ठाम मत आहे. योग्य तपास व्हावा अशा पद्धतीची अपेक्षा आहे. मला खूप बोलायचं आहे, परंतु आजच्या प्रसंगाने पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.